मराठी चित्रपटसृष्टीतील एक चमकदार चेहरा म्हणजे अभिनेत्री पूजा सावंतचे नाव समोर येते. 25 जानेवारी 1990 पूजाचा जन्म झाला. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाचे 30 वर्ष अभिनय क्षेत्रात काम केले आहे, तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे. वडिलाकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला असे पूजा नेहमी सांगते. पूजा सावंतचे शालेय शिक्षण हे दादरच्या बालमन विद्यामंदिर येथून झाले, तर महाविद्यालयाचे शिक्षण हे वडाळ्याच्या MIES महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. पूजाला लहानपणापासून नृत्याची भयंकर आवड असल्याने शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्य स्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चमक दाखवली आणि अनेक बक्षिस मिळवली. पूजाला लहानपणापासूनच प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. पक्षी व प्राण्यांची प्रचंड आवड असल्या कारणाने तिने तिच्या घरीही अनेक प्राणी पाळलेले आहेत. 2008 पूजाने महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण किरण या स्पर्धेत भाग घेतले. त्यामध्ये आपल्या प्रखर अभिनय आणि नृत्य कौशल्यतेने ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचा जज असलेला सचित पाटील यांनी पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी क्षणभर विश्रांती या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजानेही लगेच होकार कळविला आणि अशा प्रकारे पूजा सावंतच्या मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले. त्यानंतर पूजाने हिंदी रियालिटी शो बुगी बुगी आणि मराठी TV शो एकापेक्षा एक जल्लोष सुवर्ण युगाचा यासारख्या शोमध्ये कधी आपल्या अभिनयाने तर कधी नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मने जिंकली. त्यानंतर तिने वाजले की 12 या TV शोचे होस्टिंग पण केली. 2010 हिंदी चित्रपट तुम मिलो तो सही मध्ये एक छोटीशी भूमिका निभावली. त्यानंतर 2011 अंकुश चौधरी सारख्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारासोबत चखास या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका निभावली. हा चित्रपट 2011 ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यानंतर पूजा सावंतने सतरंगेरे, सांगतो एका, नीलकंठ मास्टर, पोस्टर बॉईज अशा अनेक चित्रपटामध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. तसेच नीलकंठ मास्टर या चित्रपटात एक गाण्यासाठी तिने नृत्य दिग्दर्शनही केलेली आहे. 2015 पूजाने चंद्रकर कनसे यांच्या दगडी चाळ या चित्रपटात पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत काम केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर तिने वृद्धावन, चिटर सारख्या चित्रपटामध्ये काम केले. 2017 लपाछपी या चित्रपटाची जाहिरात करताना पूजा सावंतची गरोदर असल्याचा फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चौकशी अंती अक्षरक्ष झाले की लपाछपी या चित्रपटात पूजाने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे आणि ते फोटो म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग होता. मुख्य म्हणजे लपाछपी या चित्रपटाला आणि पूजाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो. पूजा सावंतचे स्वीट अँड सिम्पल लुक बरोबर बोल्ड अंतर्जी रसिकरण भावतो. पूजा सावंत लग्न कधी करणार, ती कुणाला डेट करत आहे का असे प्रश्न तिच्या चाहत्याने पडले होते. तर पूजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नात्याबद्दल चाहत्याने सांगितलेत. तिने साखरपुडा ओळखल्याचे सांगत चाहत्याने एक सुखद धक्का दिला आहे. पूजाने इंस्टाग्रामवर तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचे काही फोटो शेअर करत वी आर एंगेज्ड असं कॅप्शन लिहिलेलं होतं. यात मुलाचा चेहरा दिसत नव्हता, मात्र तिने बोटातील अंगठी चाहत्याने दाखवली होती. नंतर पूजाच्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. पूजाने चाहत्याची उत्सुकता न ताणता आपल्या प्रियकराचा फोटो देखील शेअर केला आहे. पूजाच्या प्रियकराचे नाव हे सिद्धेश चव्हाण आहे. सिद्धेश हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आणि बिझनेसमॅन असल्याची चर्चा आहे. तर पूजाच्या पोस्टला तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ सांदेकरने अँड डिझनी फिल्म बिगिन्स अशी कमेंट्स केली आहे. त्यावर पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण DE&E कंपनीत असल्याचेही बोलले जात आहे आणि तो परदेशात राहतो. पूजा सावंतचे चित्रपट क्षणभर विश्रांती, आता गबया, झकास, सतरंगी रे, नवरा माझा भवरा, पोस्टर बॉईज, गोंडन, सांगतो एका, साता लोटा पण सगळा खोटा, नीलकंठ मास्टर, दगडेचा, वृंदावन, फसवणूक करणारा, लव एक्सप्रेस, भेटले तू पुन्हा, लपाछपी, बस स्टॉप, जंगली हा हिंदी सिनेमा आहे. विजेता बोनस बाली. पूजा सावंतने काम केलेले रियालिटी शो बुगी बुगी, एकापेक्षा एक जोडीचा मामला, जल्लो सुवर्ण युगाचा, वाजले की 12, भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगन, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना, सुपर डान्सर, बिग बॉस, मराठी 3. पूजा सावंतच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.